पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पूर्व संस्कार पेरायचे. आपण खुर्चीवर बसला होतात. सन्माननीय आबासाहेबांनी इथं खुर्च्या बोलवल्या. त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, पुन्हा त्या लोकांना वरती बोलवलं. पण आपल्याला ती दलिंदर परिस्थिती बदलायची. आपण बसण्याच्या अगोदर आपल्या बापाच्या लेवलचा माणूस इथं बसला होता, तो तुमचं काम होतं. खाली उतरणं, बापाच्या लेवलच्या माणसाला तिथं बसवणं आणि तुम्ही खाली बसणं ही सध्या काळाची गरज आहे. ते आपल्याला पेरायचे. आपला प्रॉब्लेम तेच व्हायला पहा. टाईट कपडे घातलेला कोणी असला की त्याचा सन्मान करायला लाखो लोक तयार आहेत. पण एखादा गरीब दिसला, कपडे फाटलेले दिसले, त्याला पाहायला कोणी नाहीये. म्हणजे आपला बाप गरीब आहे पण आपल्याला श्रीमंताच्या औलादीचा सन्मान करता येतो. मात्र जर आपण गरीब असाल तर आपण गरीबाच्या बापाचा कोणाचा सन्मान केला तर आपल्या बापाचा सन्मान देखील करायला कोणीतरी असतो. मग इथून पुढे ते काम करायचं आपल्याला. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि राहिली गोष्ट मी आबांना सांगेल की भाषणानं, त्याच्यानंतर हे व्याख्याते, प्रबोधनकार यानं महाराष्ट्रात कुठलाही बदल झाला नाही, होणार बी नाही. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही तुम्हारे शिवा तुमसे ज्यादा तुम्ही कोणी नाही पहचानता. तुम्ही का आहेत, तुम्ही कसे आहेत हे फक्त तुम्हाला माहित आहे. आरशात पाहिल्यावर आरशातूनच कळतंय तुम्ही दलिंदर किती आहेत, तुम्ही चांगले किती आहेत, है ना. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हाला भेटतात. पण आता हे महामागे दिलेली जबाबदारी आहे. मयासमोर टाकायला आहेत प्रबोधनकार, व्याख्याते. पण आपलं पहिलं काम ॲज अ मी शिक्षक आहे, त्या कामापासून बाजूला जायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे, 10वी 12वीमध्ये तुम्हाला काही काही 95% मार्क पडले असतील, काही काही 98% असतील. त्याच्यात माईचा आणि बापाचा डायलॉग आहे, ते 2% काऊन कमी झाले. माय हे 45% पास झालेली आणि बाप हे 40% ते बी बंबाट पाफे करून. आणि लेकरा कोण अपेक्षा आहे 99%. त्याच्या 99% आम्ही इथं जे व्यासपीठावर बसलोत का, हे तिघं तिघं पास झालोत. मग त्याला विनाकामी ताण देऊ नका सध्या. म्हणजे ज्याला 60% मार्क पडले त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये. आणि ज्याला 99% मार्क 12वी 10वीला पडले त्यानं लय काही कमवलं असं पण नाहीये. जो 10वीच्या परीक्षेत नापास झालाय त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काही गेलं. अरे सचिन तेंडुलकर 10वीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला. आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकरवर आहे. आज वस्तुस्थिती ती आहे. म्हणून हे 10वी 12वीचे तुमचे मार्क डझंट मॅटर. तुम्ही नापास झाले डझंट मॅटर. पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर 2 वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज. म्हणून 10वी 12वीच्या रिझल्टवर एवढंच म्हणेल, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. ज्या पोरांनी 12वीमध्ये चांगले मार्क घेतले अभी इम्तिहान बाकी है. नीट मधून हुकला तर आपल्या मायबापाची परिस्थिती बदलण्यासाठी अनेक एक्झाम आहेत. म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कई हार बाकी है कई जीत बाकी है. कई हार बाकी है कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहां से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून लय मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्या. ते करत असताना आपल्याला गरिबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे. इथं बसलेल्या तमाम पालकांना, ज्या महापुरुषांमुळे या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो, अलीकडे वातावरण एवढं चिघळलेलं आहे की एकाच्या बाजूला आपण बसल्यावर त्याच्यात पाहिलं नेमकं हे कोणत्या जातीचं आहे. इथं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, म्हणजे चष्म्याच्या आतून आपण पुरुषाची जात पाहिलो. कारण या देशाची शोकांतिका आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे. म्हणून कदाचित माझा भारत आज मातीत जात आहे. त्या जातीपातेचं राजकारण न करता आपल्याला मानवता नावाचा गुणधर्म दिसावा. आणि ते राजकारण जर एकदा या 11वी 12वीच्या लेकरात घुसलं तर मात्र वातावरण फार विस्कळीत आहे. पण आबासारखी काही लोक आहेत की बाबा या गोरगरीब लेकरांना कुठतरी धक्का देता येईल, कुठंतरी प्रेरणा देता येईल आणि या लेकरांना कुठतरी सावरता येईल. म्हणून एक छानसा विनोद सांगतो. एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असती असं समजा. कारण सुंदर म्हणलं की इशेच खलास याचा. याच्यापैकी 10वीला असणारे हातवर करा. 10वीची परीक्षा देणारे, 10वीची परीक्षा देणारे, परीक्षा दिली पास झाले असे किती जण आहेत 10वीचे, 12वी? एवढ्यांपैकी इंस्टाग्रामवर अकाउंट असणारे हातवर करा.
रुमाल नाही तुमच्या मायबापाला हाणायला पाहिजे. दाहिल्यावर मोबाईलचं काय काम आहे, तो राष्ट्रपतीचा फोन येणार आहे ना, पंढरपूर मधला पी आय तुला कॉल करणार आहे, काम काय आहे तुला, मग मारायला कोणाला पाहिजे, मायबापाला. मी आवर्जून काय सांगितलं की आबांनी हा कार्यक्रम का ठेवला, एक गाव असतं, एका गावामध्ये सुंदर मुलगी असती, मुलीचा बाप लय हुशार असते. आता गाव हे गावामध्ये सुंदर पुरगी आहे, मुलीचा बाप हुशार असतो, मुलीचा बाप ठरवतोय आपण एक काम करू म्हणले, पोरीच्या लग्नाचा पण ठेवू. आता पण म्हणजे काय शरीयत, मग काय पण ठेवायचं म्हणले, तर मग मुलीच्या बापाने एक अक्कल लढवली, त्याने काय केलं, गावामध्ये 20 फुटाचा एक हौद बांधला, त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि अशी शर्यत लिहिली की जो कोणी हे हौद पळून बाहेर जाईल, जो कोणी हा हौद पळून बाहेर जाईल त्याला 10 लाख रुपये आणि ह्या मुलीचा हात दिला जाईल. मग आता औषे नऊशे गौशे सर्व लाईनला लागले ना, तलाठी ग्रामसेवक लिपिक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधारे विभाग आहे ना, बेरोजगार नीट MBBS BHMS सर्व लाईनला लागली. काय होतं, जो कोणी तो हौद पळून जाईल त्याला ती पोरगीन 10 लाख रुपये. एकाने डायरेक्ट शर्ट काढलं आणि उडी मारू लागलं, तेवढ्या पोरीचा बाप माईक मध्ये बोंबलला, एक तुला काही येडा का खुळा दिसायलो, म्हणला 10 लाख रुपये आणि माझ्या काळजाचा तुकडा माझ्या पोरीचा हात तुला द्यायलो, म्हणला दलिंदरा त्या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे, त्याने शर्ट घातलं, म्हणला जान है तो जहां आहे, त्यानं शर्ट घातलं, म्हणला जान है तो जहां है. अर्धा तास झाले हौदात कोणी चुडी मारेना, पाऊन तास झाला कोणी चुडी मारेना, 3 तास होऊन गेले कोणी चुडी मारेना, आणि 3 तासाच्या नंतर कोणीतरी हौदात उडी मारली. आता 3 तासाच्या नंतर हौदात कोणीतरी उडी मारल्यावर पोरीचा बाप कोमात गेला, पोरीच्या बापान ठरवलं होतं अख्या गावाची जीर व्हायची, असं कोणीच भेटलं ना पाहिजे की जे हौद पळून जाईल. आता एकानं उडी मारली, ते अर्ध्या मधात आलं, अर्ध्या मधात आल्यावर 2 सेकंद थांबलं, थांबल्यावर त्याच्या लक्षात आलं की हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे, त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद त्याने एकवटली, हात मारले, हौद पळून ते बाहेर निघलं, पलीकडल्या काठावर जाऊन उभं राहिलं, पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवलं आणि ते विचारवंतांच्याकडे पाहू लागलं. पोरीचा बाप माईक पाशी उभा होता, पोरीचा बाप म्हणला धन्य झालो, आज या गावात एक असा शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा मला एक जवाई भेटायला आहे, मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही विचार मंचाकडे या. आता ते पाय फाकत फाकत येऊ लागलं, भिजलं होतं ना, आता ते पाय फाकत फाकत येऊ लागलं, त्याच्यानंतर त्याला विचार मंचावर बोललं, पोरीचा बाप इथं बोलू लागला, आज मी धन्य झालो, मला एक शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा एक जवाई भेटलाय, जवाई बापो म्हणावं तुमचे उपकार कमी आहेत, बोला तुम्हाला पहिले 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्यानं माईक पोरीच्या बापाच्या हातातला हिसकून घेतला, मला ते 10 लाख आणि त्या पोरीचा हात चुलीत घाल, मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. विषय काय माहितीये का, हे जे तुम्ही आहेत का 10वी 12वी, अरे येणारी जे काही रणांगण आहे, जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे, त्या स्पर्धेमध्ये लढायचंय तुम्हालाच. पाण्यामध्ये तुम्ही पन्नार बी आहेत, पवायचंय तुम्हालाच नाही पवलेत मरणार तुम्ही आहेत, पण त्या ठिकाणी त्या हौदामध्ये उडी मारण्यासाठी जे धक्का देण्याचं काम होतं, ते धक्का देण्याचं काम आबांनी केलं, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. ते काम आहे का, तुला ओळखणं गरजेचं आहे, तिला काय आहे ते ओळखण्याचं काम त्यांनी केलंय, पण आपलं हे काम आहे. आता तू MBBS ला लागला, स्वीट होतायचे 500 नाही घ्यायचे, गोरगरीब पाहायचा, कळलं का, सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे. कुठेही जा, आपल्या इथं पालक लेकरांना काय शिकवतो, याच्यात पैसा जास्त आहे, हे शिकवण्यापेक्षा याच्यातून सामाजिक लोकांचं मला प्रबोधन किती करता येईल, उद्बोधन किती करता येईल, मला समाजाच्या कामात किती पडता येईल, हे पालकांनी आपल्या लेकरांना शिकवणं गरजेचं आहे. आपण करायलो काय, या लेकरांच्या अपेक्षा देखील वाढत चालल्यात. मी इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे, त्यानं जर तुम्हाला 10,000 मोबाईल मागितला ना, तर त्याला असं म्हणा सध्या पैशाची अडचण आहे, 10-15 दिवसानं देऊ. त्यानं तुम्हाला पेन बी मागितला ना, आणि तो जराशी अडचण आहे, पण प्रत्येक गोष्टी लेकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत जाल, त्यानं मागितली ती वस्तू त्याला द्याल. एक वेळ अशी एखादी वस्तू मागल
ती तुम्हाला देता येणार नाही आणि ती वस्तू नाही मिळाली म्हणून हे दलिंदर आत्महत्या करेल। म्हणून पहिलं पालकाचं काम आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला अवेलेबल होऊ नका, त्याला जरासं जगू द्या, महत्त्वाची गोष्ट त्याला लढू द्या, त्याला लढता आलं पाहिजे, त्याला संस्कार शिकवा। नोकरी प्रशासनात गेला पैसा कमवला घोडे गाडीन बंगला झाला यानं काही होणार नाही। आपलं घर आहे, आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का? तुमच्या लेकराला घरी गेला विचारा की बाळा ते ह्या पंजाचं नाव सांग, ते डायला घालते मग ह्या पंजान काय धतुरा केलं गावासाठी, पंजाचं नाव लक्षात आहे का त्याच्या? नाही। आपल्या पंजीचं नाव लक्षात आहे का? नाहीये। 299 वर्ष होऊन गेलेत, काल 31 मे तारीख होती, अहिल्याबाई होळकरांची जयंती होती, अख्ख्या महाराष्ट्रात साजरी झाली का? चौका चौकात लकलकती तलवार, हातामध्ये शिवलिंग आहे, काय? अरे जी लोक आपल्यासाठी जगली ती लोक आपण आपल्या लक्षात ठेवली, जी लोक घरापर्यंत जगली ती लोकांच्या लक्षात राहिली नाही। म्हणजे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही, मात्र महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये लकलकती तलवार घेऊन चेहऱ्यावर तेज असणारा एक महापुरुष उभा आहे, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे। ही साधी सुधी गोष्ट नाही आहे, अर्थी आपलं काम आहे, आपल्याला ते करावं लागेल। आणि ते करत असताना इथं विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो, पोरो आपलं कॉम्पिटिशन बाजूच्या वाल्यासोबत लावू नका। बाजूचा कोण आहे काय डझंट मॅटर, स्वतःला ओळखा, आपली क्वालिटी काय ते ओळखा। मी फॉरेस्टमध्ये नोकरीला होतो, बढियापैकी नोकरी चालत होती, पण 2009 माझं डीएड झाल्याच्या नंतर मला वाटायचं आपल्याला मास्टर व्हायचे। मग मी 2 मे 2010 डीएड सीटीची परीक्षा दिली, त्या परीक्षेत 6 मार्कांना मा रिझल्ट गेला। आणि राहिली गोष्ट, अनेक पोरं डायलॉग म्हणतात की मी गरीब आहे, मी असे असे प्रॉब्लेम आहे। गरिबीचं भाषण तुमचं सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात, पहिले नाही। इथं एखादं पोरगं सांगायला लागलं ना की माझी अडचण अशी आहे, मला शिकायचे अनेक अडचणी आहे, कोणी ऐकणार नाही, तेच पोरगं सक्सेस झालं का? विचार मंचावरले सर्व सन्मान्य मान्यवर त्यांचा सत्कार करतील, मी करेल सर्व करेल, म्हणजे काय इथं प्रगतीला नातेवाईक आहेत, अधोगतीला नाही। म्हणून कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है। काही करा पण प्रगतीशिवाय पर्याय नाही। आज तुम्ही इथे इथं बसलेल्या पोराला मोटिवेशनची काय गरज आहे? ह्या बाजूला बसलेल्या खुर्चीवर आपला बाप बसलाय, बाजूला बसलेल्या खुर्चीवर आपली माय बसली, अरे मागली कंबाईनची परीक्षा आहे, येणारी एमपीएससी असेल, यूपी असेल, या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये कदाचित तू पीएसआय एसटीआय किंवा कलेक्टर झाली असती, कंबाईन मार्फत पीएसआय एसटीआय झाली असती, एमपीएससी मार्फत डेप्टी कलेक्टर झाली असती, किंवा यूपीएससी मार्फत कलेक्टर झाली असती, लोकांना कळलं असतं तू इथं बसली, तू हा विषय सोडून द्या। ह्याच विचार मंचावर बसलेल्या सन्मान्य मान्यवरांनी तिह्या बापाला इथल्या खुर्चीवर आणून बसविलं असतं, तिह्या बापाला काय केलं असतं, इथल्या खुर्चीवर आणून बसवलं असतं। याचं कारण काय? अरे मग तुझं काम आहे, याला भाषण बिषणची गरज आहे का? जगातला एकमेव देश आहे आबा, त्याचा जन्मदिवस 1 ऑगस्ट आहे, महसूल दिन, याचा बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला, आणि त्यांच्यासाठी एकदा मनातून का टाळ्या वाजवा, तर बाबा कोरोना कालखंड 2020 आपल्या इथं आला होता, तेव्हा भारतातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प त्यांनी कारखान्यामध्ये चालू केला होता, म्हणून त्यांचं एक उल्लेखनीय काम ते आहे। टाळ्या वाजवताना मरेल वाणी वाजवायच्या नाही, आपल्या भाऊकीत कोणी मेलं नाही, आपल्याला सुतक नाही, कुठला ताण नाही, इथं बसल्यावर बी काही टेन्शन मध्ये असतील, काय काय इथं बसल्या बसल्या फॅन मोजतंय किती आहे, देखून एखादं फॅनच मोजून काढले, 1 2 3 4 5 एखादं बसल्या बसल्या विचार मंचावरले माणसंच मोजते। म्हणजे व्हायलंय काय माहितीये का आपल्या देशामध्ये, दुखायला मशीचं इंजेक्शन वघारीला, काय चालू आहे पता आहे, काय चालू आहे पता आहे, काहीच कळ ना, अशा वाद्यामुळे आपले कुठतरी चुकायले। विनंती तीच आहे बाबा की आपलं काम समाजासाठी लागेल, समाजानं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर या देशामध्ये भाषणानं डायलॉगबाजीनं काही परिवर्तन होणार नाही। पोरो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर एकदा दोनदा तीनदा संधी देतो, मी आवर्जून सांगितलं परिस्थितीचं भांडवल करू नका, कळलं का? परिस्थितीचं भांडवल करू नका। आणि 10वी 12वीचे मार्क म्हणजे तुमचं सक्सेस नाही। मला 10वीला 75.20% मार्क आहेत, एकही मार्क माझ्या मनाचा नाही, मी बंबाट कॉफ्या केलेल्या आहेत। मला 12वीला पण 80.33% मार्क आहेत, एकही मार्क माईच्या मनाचा नाही, तिथेही मी बंबाट कॉफ्या केलेल्या आहेत। मला डीएलला बी 80% क्रॉस मार्क आहेत, तिथेही मला एकही मार्क मनाचा नाही, डझंट मॅटर। पण जेव्हा माझं डीएड झालं, डीएड झाल्याच्या नंतर मला कळालं की बाबा आपण गावाकडे गेलो तर शेताशिवाय पर्याय नाही,
आणि गावाकडे गेल्यावर आपल्याला तर तेवढी शेती नाही, पण कोणाच्या इथं तरी काम करावं लागल आणि ते काम करून आपली उदरनिर्वाह आपण भागू शकल। पण एक गोष्ट लक्षात घ्या, दैनंदिन जीवन जगत असताना रस्त्यात कधी आपण कुत्रं पाहतो ते भुकेने मेले आपण पाहिलं नाहीये। आपल्या लेकरा आपल्याला वाहक करायचे, एखाद्या गल्ली बोळ्यामध्ये कुत्रं दिसलं ना, त्या कुत्र्याला हाड म्हणल्यावर कुत्रं पळून जाते, पण त्याच गल्लीत वाहक आला ना आजच्या आजचे पळून जातात। आपल्याला का वाहक बनायचंय, तर त्याचं कारण होतं ठरवलं बाबा की जर आपल्याला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागेल। 9 महिने त्या परभणीमध्ये मी कोणाला दिसलो नाही। संध्याकाळी 8 अभ्यासाला बसायचं, 4 पुस्तक हातात ठेवायचं, 4 झोपायचं, 12 उठायचं, जेवण करायचं आणि पुन्हा पुस्तक हातात घ्यायचं। लोकांना वाटलं तर काविल झाला असेल, पण त्या 9 महिन्याच्या अभ्यासावर लक्षात घ्या मी डिअर सिटीचा निकाल माझ्यातून गेला, मी फॉरेस्टमध्ये लागलो। मात्र आपल्यातला किडा होता शिक्षक व्हायचा। 1 जुलै तारीख आली, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, आहे ना, भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो, ज्याला डॉक्टर व्हायचं त्यांनी लक्षात घ्या। तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं, आपले दिवस वाईट येतील चांगले येतील, पण मला जे आवडतंय ते मला करायचे। आणि म्हणून एक गोष्ट आवडतो लक्षात घ्या, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों। माणसाचा विषय 1 मिनिटात बदलत नाही, मात्र 1 मिनिटाचा विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलतो। आणि त्या 1 मिनिटाच्या विचारानं आपलं आयुष्य बदललं। कोरोना कालखंडामध्ये आपला क्लास गेला, किराया देण्याचे वांदे झाले, आपलं भांडवल होतं 1 डायच, 2-3 मार्कर, शिकवायसाठी फळा आणि बसायला 1 खुर्ची, तीही मालकानं बाहेर फेकून दिली होती 34,000 रुपये किराया देता येत नाही म्हणून। 34,000 रुपये किराया देता येत नाही म्हणून तीही बाहेर फेकून देण्यात आली। पण माझी इच्छा एक होती की आपल्याला लोकांसाठी काहीतरी आगळं वेगळं करायचंय, साला बदलतील दिवस होईल काहीतरी। युट्यूबला 30 सेकंदाचा व्हिडिओ मा व्हायरल झाला, IPL 30 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला कॉल आला आणि सांगितलं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। तो व्हिडिओ मी पाहिला, माझ्या बायकोला मी डायलॉग मारला, बा आपले दिवस बदलले। बायकोला वाटलं हे डोक्या बिक्यावर पडलं वाटते, याचे स्क्रू बिरू ढिले झाले असतील, क्लास बिलास बंद पडलाय। मी बायकोला म्हणलं की आपले दिवस बदलले, ताण घेऊ नको, आता काही दिवसांनी लोक आपली अपॉइंटमेंट घेतील। माझ्या बायकोला वाटलं हे डोक्या बिक्यावर पडले, काहीतरी प्रॉब्लेम झालाय। त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं फक्त मला एवढं कळालं, साला हे लोकल काय लागते, फक्त त्याचा अभ्यास केला मी। का? तर मी भूगोल शिकवायला एका अकॅडमीचा मला कॉल आलता 5,40,000 पॅकेजमध्ये, त्याच्यात मी जलसीमा नावाचा व्हिडिओ घेतला होता। पण तो जलसीमा नावाचा व्हिडिओ घेत असताना त्याच्यामध्ये आपले गावठी शब्द आले होते आणि पुढच्यानं मला डायलॉग घालला की तुमची भाषा गावठी आहे, पण त्या गावठी भाषेमध्ये प्रेम आहे। संभाजीनगरपासून पुण्याकडे आपण पुढे निघलो ना, तर ट्रेनमध्ये थोडीफार जागा असेल तर लोक पुण्याकडले असेल तर म्हणतात प्लीज हॅव अ सीट, थोडी जागा मिळेल का? आणि तेच कार्यक्रम आपल्या इकडे असेल तर पहिले डायलॉग घालतात आपण, इकडं आहे पलीकड सरप, ते म्हणते कोणतरी यायचं झालंय, ट्रेन का ती अबापाची आहे का? अरे आपल्या इथं निसतं त्या बसमध्ये रुमाल बी फेकला तर आतला रुमाल बाहेर फेकते, चॅलेंज आहे का आपल्या लोकांना? म्हणजे सांगायचं तात्पर्य मला त्या एका व्हिडिओन कळालं लोकांना काय लागते। आज दिवस बदलले काही विषय नाही, 2025 कार्यक्रम आपले इतर राज्यात आहेत। तेलंगणात आताच बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला, तिथले आमदार होते काय बोलले मला काही कळलं नाही। त्या बोलल्या तेलुगूमध्ये, मी बोललो हिंदी मराठीमध्ये, आणि आपली हिंदी तुम्हाला माहित आहे की आमचा मराठवाडा गुलाम होता राजाकारांचा, त्यामुळे आम्ही मराठी बरोबर नाही, हिंदी बरोबर नाही, तू कहां पे है आला बोले 2 मिनिट में, ते आपली हिंदी। पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातून दिवस बदलले। आज मला कळालं काय करायचंय काय नाही, आपलं व्हिजन तयार झालं। आज महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकर असतील तर ऑनलाईनमध्ये फक्त 200 रुपये फीस घेतली आपण, पण त्या 200 रुपये फीसमध्ये लक्षात घ्या 1 महिन्यामध्ये आपल्याकडे अंदाजे 2.25 लाख लेकर जॉईन झालेत, 200 गुणिले 2.25 लाख। सरचा नाद आहे का? आता दिवस बदलतात, मात्र तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, आपल्या लेकराची तुलना बाजूच्या लेकरांसोबत करू नका, त्याच्यात का हे असू द्या। वेळ प्रसंगी आपलं पोरगं MBBS ला लागलं नाही,
तर मे बी ते कलेक्टर होईल, कळलं का? फक्त पालकाचं काम आहे त्याला साथ द्या. इथं बसलेल्या मुलींना विनंती आहे, ताईंनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. आपले आई वडील ग्रामीण भागातले, इथं बाप शेतकरी असणाऱ्या किती मुली आहेत हातवर करा. चला, इथं जिचा बाप कलेक्टर आहे अशी एक जण हातवर करा. डेप्टी कलेक्टर, IRS नाही, मग आपण सर्व काय गोरगरीब आहेत, ताण घ्यायचं नाही. मैदानामध्ये घोडा असतो आणि घोड्याची रेस चालू असते, त्या मैदानामध्ये घोड्याची रेस चालू असते का? तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की ज्या घोड्याचं नाकातून रक्त जास्त वाहिले, ज्या घोड्याला महत्वाची गोष्ट खेळे जास्त टोचले गेलेत, तोच घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो. आज आपली परिस्थिती वाईट आहे, कळलं का? आपला बाप कुठल्या नोकरीला नाही, शेती करतो, राबराब राबतो. तर याचा अर्थ ईश्वराने तुम्हाला त्या घोड्यासारखं ठेवले, येणाऱ्या काही काळात पिक्चर आपलाच गाजणार आहे, सुपरहिट आपणच होणार आहे, फक्त होल्ड तिथपर्यंत ठेवायचे. तिथपर्यंत एक काळ आहे, प्रत्येकाच्या नशिबात आहे, ज्याची वेळ चांगली आहे त्यांनी पण लक्षात द्या, वेळेवर घमन करू नका. जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही वेळ बदलणार आहे, चांगली आहे ती पण बदलणार आहे आणि वाईट आहे ती पण बदलणार आहे. फक्त मात्र एक आहे, चेहऱ्यावर स्माईल ठेवायची, पुस्तकात आपले मायबाप दिसले पाहिजेत. आता तुम्ही 10वी 12वीला आहेत, आता तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोचे क्लास करणार, मात्र क्लास फिजिक्सचा कॉपी शॉपमध्ये बायोलॉजी आणि बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होणारण्याची काळजी घ्या. नाही गेली क्लासला फिजिक्सच्या, बापाच्या डोक्याची बायोलॉजी झाली, आहे ना? तर ते होता कामा नये म्हणून विनंती आहे. तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी आहेत का? हार्डली तुम्हाला 12वी झाली तर माय बाप लय सुज्ञ असतील तर काय करतील, BSc BCOM झालं, BSc BA करू देतील, त्याच्यानंतर वाटलंच पोरगी हुशार आहे पुन्हा 1-2 वर्ष तयारी करू देतील. मग आता 12 आणि 6 18 वर्ष, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन 3 वर्ष 21 वर्ष, पुढचे 2 23, आणि त्याच्या पुढे हार्डली 25 25च्या पुढं तुला घरचे ठेवत नाही. कारण आपल्या घराच्या बाजूला भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी असतो, तो भावकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो इथले इथले पाहुणे लय कार्यक्रम छान आहे, उरकायचं का? मग तुला जर त्या 25 वर्षाच्या कालावधीत अभ्यास केला असता, सिरियस राहिली असती, आता तू इंस्टाग्रामवर आहे ना, त्याच्यानंतर स्टोरी ठेवणे, स्नॅपचॅट, त्याच्यात तू गुटगुटीत फोटो, ते पुन्हा तू कोणाला टॅग करायली, त्याच्या खाली लिहायली पुन्हा सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव. तर मग तू झोपेत मेलेली वर आहे का नाही, तू गरज का आहे देशाला? त्याच्या खाली तू लिहायली ना सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, आहा, अरे मीडियाने तू आज शोध घेते आवा, कुठल्या तरी गोरगरीबाची पोरगी आहे MPSC मध्ये टॉपर झाली, त्या पोरीचं घर शोधत हा मीडिया तुझ्या घरापर्यंत यावा, ते काम तुला करता आलं पाहिजे, त्यासाठी इथं आलो का मी, ते काम करायचंय. आपला फोटो आपणच ठेवून आपणच लोकांना सांगायचं लाईक करा, शेअर करा. त्याने ते इथं बसलेल्या टग्यांना पण विनंती आहे, त्या फेसबुकवर पोस्ट टाकून गाडी दुसऱ्याची, पॅन्ट तिसऱ्याची, गॉगल चौथ्याचा, आणि त्याच्या समोर लिहायला ऑसम लुक. अरे तुला स्पेलिंग येत नाही रे ऑसमची, त्या मोबाईलचे उपकार आहेत यावर, हॅपी याच लिहितो, बाकीचं खालून येते. बर्थडेची स्पेलिंग कुठे येते तुला? बी लिहितो, बाकीचं खालून येते. टपाक टुपुक सेंट. तुला अनिव्हर्सरीची स्पेलिंग कुठे येते? AN, बाकीचं खालून येते. टपाक टुपुक सेंट पण दिसत आपले. तर त्या मोबाईलच्या उपकार आहेत नाहीच काय आलं, बटन दाबते, यांना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुन्हा 5 वर्ष आमच्या भोकंडीवर बसा, है ना? तर मुलींना काय म्हणलं की बाबा तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी येत आहे का? आपल्या बापाकडे 20 एकर शेती आहे, आपल्या बापाकडे 10 एकर शेती आहे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, आपण पंढरपूरमध्ये राहतात, एखाद्या किराणा दुकानावर काम आलेत, एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम आलेत, ज्या ठिकाणी तुम्ही काम आलेत का त्या ठिकाणी हे 10वी 12वीचं पोरग एक दिवस सोबत न्यायचं. इथं पालकांना आवर्जून विनंती आहे, ही तुमची मुलगी 10वी आणि 12वीला आहे, मुलगा तुमचा 10वी आणि 12वीला आहे, विनंती आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात का त्या ठिकाणी एक दिवस तुमच्या पोराला सोबत न्यायचं का? त्याला एकदा कळू द्या, माझ्या बापाला
दुकानाचा मालक कसा बोलतो, माझ्या बापाला कपड्याच्या दुकानाचा मालक कसा बोलतो, मा बाप ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोक कसे बोलतात, माझ्या बापानं मला 500 रुपये दिलेत ते मला कसे खर्च करायचे, याची अक्कल येण्यासाठी बापाचं काम आहे पोरी आणि पोराला सोबत न्यायचं. त्याच्यानंतर इथं बसलेलं पोरगे ते स्टेटस आणि स्टोरीच्या मागं लागत असेल तर विनंती आहे बाळा, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात, म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिक. तू स्टेटस बनवलं तुला लोक स्टेटस ठेवतात. मी तुम्हाला सिंपल काय म्हणलं, तुमचा बाप समजा तुमचा रिझल्ट PSI STI ASO म्हणून आला आणि या कार्यक्रमाला तुम्ही आले असते आणि तुम्ही इथं बसले असते तर आबाने तुमच्या मायबापाला हुडकून इथं आणून बसील असतं का? कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है. आपली वेळ वाईट आहे कोणी साथ देणार नाही, लढाई आपली आपल्यालाच लढायची आहे. कळलं का? जेव्हा माझा काळ वाईट होता माझ्या गावात सर्व नातेवाईक होते, एकाही धतुऱ्यानं रुपयाची मदत केली नाही. पण ते डायलॉग सांगते ना आता, कांगणे सर माझ्या मामाचं पोरग आहे, कांगणे सर माझ्या आत्याचं पोरग आहे, आता काय बोकांडीवर बसतो. काळ वाईट होता तेव्हा कोणी सोबत होता का? मग इथं तेच आहे तुम्हाला, तुमची परस संसदेत खासदार बसला आणि झुरू लागला बजेट कोणा ऐकले नाही, अंगात कोणाचे आले. मग जगात सर्वाधिक जास्त देवळं कुठे आहेत? भारतात. जगातले सर्वाधिक देवळं कुठं? त्याच्यात पुन्हा प्रकार पडले, वेगवेगळे देव पुन्हा देवाचे मी उभा अडवण झोपलेला. म्हणजे जगातले सर्वाधिक देवळं कुठं? भारतात. जगात सर्वाधिक जास्त संत कुठं? का अमेरिकेत ऐकलं एखाद्या संताचं नाव? मग जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं? भारतात. जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार अमेरिकेत ऐकलं का? व्याख्यानाचा कार्यक्रम 10-12 गुणवंत सत्कार कधी न्यूज ऐकली? मग सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठं? वक्ते कुठं? व्याख्याते कुठं? कीर्तनकार कुठं? दलिंदर कुठं? आता काय काय वाटेल दलेंदर कस काय? मला सांगा, गरीबाला लुटणारे कुठं? भारतात. गरीबाची अवहेलना करणारे? भारतात. राजकारणात गेल्यावर डांबर गायब करणारे? भारतात. सिमेंट गायब करणारे? भारतात. त्याच्यानंतर तुम्हाला शासनाने व्यवस्था करून संडास बाथरूम दिल्यावर त्या संडास बाथरूममध्ये गौऱ्या थापणारे? भारतात. शाळेची घंटा चोरणारे? भारतात. हल्ल्याला पत्र आपल्या घरावर नेऊन टाकणारे? भारतात. शाळेची हल्लेली फरची तुझ्या घराच्या बाथरूम समोर नेऊन टाकणारे? भारतात. धुरे कोरणारे? बांध 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 कोरणारे? भारतात. गरीबाचा पैसा खाणारे? भारतात. 70,000 पगार असून एखाद्या गोरगरीबाला 7-12 लिहून देण्यासाठी 4-5 हजार रुपये मागणारे भिकार चोर कुठे? भारतात. काय परिवर्तन झालं? जिंदगी गेली आपल्या ऐकण्यात. अरे राज्यघटना कलम 51A मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्व लिहावं लागले, मूलभूत कर्तव्य लिहावं लागले, कारण भारत एक असा देश आहे. वारंवार सांगावं लागते आपल्या लोकायला, भाऊ हे तू काम आहे. मग तू 11वी 12वी पास झालाय, तुला कोणाच म्हणायचं काम पण नाही, अभ्यास कर का? बापाची परिस्थिती माईची परिस्थिती साला बदलायची आहे. 10 एकर शेती आपल्या बापाच्या वाट्याला होती. आपल्या बापान कधी स्टेटस ठेवलं का? जस्ट एन्जॉय इन गोवा? नाही ठेवलं. आपल्या मायबाप सोबत जाताना कधी स्टेटस ठेवलं का? जस्ट एन्जॉय इन मनाली? आपले मायबाप 10 एकर शेती असताना राबराब राबले घर बांधलं, त्या घराच्या बॅक साईडला छपई मारायला बापाकडे पैसा नाही. दिवाळीमध्ये पाहिलं असाल तुम्ही, श्रीमंताच्या घरावर लाइटिंग होती, आपल्या घरावर होती का? आपला बाप पान सुपारी घ्यायला कुठं खायला गेला? आपल्या घरी आपल्याला ठेवता आली का? मग ती परिस्थिती बदलायची कोणा? तिचा राग कोणाला आला पाहिजे? आपल्याला. मग आपल्याला काय सोन्याचा हंडा लागणार आहे का? अरे नाही, जिथं लात मारली तिथं पाणी काढता आलं पाहिजे. बदलणार कशाने? 1300-1400 ग्रॅमचा मेंदू येऊन बाबासाहेबाच्या हातात संविधान आहे, त्या संविधानात सर्व काही बदलता येणार आहे. फक्त तयारी ठेवायची आहे, मेहनत करायची आहे. मग ते आपल्याला करता येत नसेल तर त्याला कशाची प्रेरणेची गरज आहे? का भाषणानं काही होत नाही? कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य लिहिणं लागला ना. एकमेव देश आपला भारत आहे. म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं? भारतात. सर्वाधिक संत कुठं? भारतात. प्रबोधनकार कुठं? भारतात. वक्ते कुठं? भारतात. कीर्तनकार कुठं? भारतात. वक्ते प्रबोधनकार सर्व कुठं? भारतात. तरी पण हा आपला एकमेव देश आहे जिथं पानपोईवरला ग्लास साकळ दंडानं बांधून ठेवावं लागतंय भाऊ.
काऊन बांधून ठेवा लागते? बांधून नाही, येल्डिंग करून, साकलदंडाने येल्डिंग करून ग्लास बांधून ठेवा लागते. कारण काय? चोरून नेते. मग चोरून यायला अमेरिकेचे लोक येतात का रे? कोण नेते चोरून? मग काय बदल झाला? अरे साधी गोष्ट आहे आबासाहेब, बँकेमध्ये 2 रुपयाचा पेन ढाकण नसलेला सुतळीन बांधून ठेवा लागते. आणि काय परिवर्तन करणार, काय बदल होणार? अरे कुठतरी बदलावं लागेल ना. आपलं काय नाही ना, देशाप्रती संस्कृतीबद्दल एखादा पाण्याचा नळ चालू आहे बंद करावं लागेल, लाईटची गरज नाही बंद करावं लागेल. अमेरिकेचे, जपानचे, जर्मनीचे लोक प्रवासाला निघले तर काय करतात? सोबत सुई धागा घेतात. जपान जर्मनीचे लोक जर समजा प्रवासाला निघले, नवरा बायको लेकरं बी असतील सोबत, तर ते सुई धागा सोबत ठेवतात. का? आपण शासनाच्या मालमत्तेच्या एसटीत बसलो, ट्रेनमध्ये बसलो, मग ती एसटीचं सीट कुठं फाटलेलं आहे, ट्रेनचं सीट कुठं फाटलेलं आहे, तर ते नवरा बायको दोघं मिळून ते सीट शिवतात. का? राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये कलम 51 मध्ये लिहिले, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची काळजी घ्यावी. तुमचे जातीय तेण निर्माण झाल्यावर तुम्ही पहिले टार्गेट कोणाला करता? एसटीला. कोणाला करता? मग तुम्ही तुमचे घर जाळता का? नाही. कोणाचे जाळता? शासनाचे. म्हणजे जपान जर्मनीचे लोक सुई धागा सोबत ठेवतात आणि फाटलेलं सीट काय करतात? शिवून टाकतात. आपल्या इथं दलिंदर एसटीत बसते, सीटाला छिद्र आहे का? पाहते, एक बोर्ड घालते, एक बोर्ड गेला पाहते दुसरं जाते का? दुसरं गेला पाहते तिसरं जाते का? तिसरं गेला पाहते चौथं जाते का? आतला सीटातला जोपर्यंत पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला शांती भेटत नाही. काय परिवर्तन करणार आपण? काय बदल करणार? इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे, पहिलं तुमचं ते काम आहे, लेकरांना इतरांचं कल्याण शिकवा. आपल्या भारतामध्ये 562 राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात कालावधीमध्ये 890 राजे होते. काय व्हायचं? हा राजा आहे, तो राजा आहे, हा राजा त्या राजावर आक्रमण करायचा, त्याची प्रॉपर्टी बळकवायचा, त्याला गुलाम करायचा. ही जनता या राजाची सोडून त्या राजाची गुलाम व्हायची, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठलाही बदल व्हायचा नाही. म्हणजे राजा कोणी हो, आपण गुलाम हे, ठरलेल्या प्रॉपर्टीतला एवढा हिस्सा राजाला द्यायचा आहे. आपल्याला कुठलं स्वातंत्र्य नाही, कुठलं बोलण्याचं नाही, कुठलं वागण्याचं नाही. मग राजा कोणी भी हो, हे हाल या देशामध्ये 3 शतकापासून होते. इसवी सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि लक्षात घ्या, एक राजा नेतृत्वास आला, तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं, तुमची समस्या स्वतःची समस्या समजली, तुमच्या पिकाच्या देठाला हात लागला त्याच्या हात कलम केला जाईल, अशी पहिल्यांदा घोषणा एका राज्यात करण्यात आली. ते राज्य म्हणजे स्वराज्य, आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आपण त्यांना जनतेचे राजे म्हणलो. काय म्हणलं? राजे कित्येक होते, लक्षात शिवाजी महाराज का राहिले? कारण तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं. तर आपल्या लेकराला ते शिकवावं लागल, किंवा जगाचं दुःख तुला कळालं पाहिजे. कारण का? पैसा प्रॉपर्टी येणार आहे जाणार. इथं बसलेल्या तरुण पोरांना विनंती आहे, का आपण ज्याच्यासोबत बसलोत उद्या त्याच्यासोबत बसूत का नाही याची गॅरंटी नाही. आपली बैठक कोणासोबतची शेवटची होईल काही सांगता येत नाही. मी इथं बोलायलोय, हे माझं शेवटचं भाषण ठरू शकते, मी माझ्यावर काय लिहू, तुमचं मी शेवटचं ऐकणं होऊ शकते. हा, घरी गेला उठलाच नाही म्हणले, जय हिंद जय महाराष्ट्र. म्हणजे कोणाचाच काही भरोसा आहे का? नाही ना. अरे मग जिवंतपणे त्याला साथ द्या. कळलं का? तो मरण पावला, त्याच्यानंतर ते फुलाचे चित्र, त्याच्यानंतर रडके सिंबॉल, त्याच्यानंतर ते गाणे, चिठ्ठी ना कोई संदेश, कैसी है अनहोनी, जहां जहां तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए. मेल्यावर जिवंतपणे. जगात एखादा डिप्रेशनमध्ये दिसला, ताणात दिसला, मित्र येणार त्यांना सोबत राहा, त्याच्या खांद्यावर हात ठेवा, ताण घेऊ नको म्हणा, मी सोबत आहे. तो मेल्यावर कोणी सोबत येणार नाही. का? तुम्ही किती रडले ते पाहायला नाही. पाणीवाला कोण है, खोनेवाला कोण है, ये जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता, ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. म्हणजे आणि टाळ्या वाजवताना तसे नाही, आपण युवक है. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला, तो किस काम की तेरी जवानी. म्हणून जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे, मरेल वाणी नाही.
म्हणजे इथं बसल्यावर बी तुला ताण येत असेल तर मग मी आता करू काय नेमकं का? गाणं म्हणतो यासाठी, कच कच कांदा कापताना बोट सुईतनं वाचवली. पुढची गोष्ट महत्वाची आहे, पोरी हो तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे म्हणलो मी, तुम्हाला शिकायचंय, बापाचं काम आहे, बापाचं करतो तो मानायला शिका. बापाची जोपर्यंत थाप आपल्या पाठीवर आहे, जगातलं कुठलं यश तुम्ही संपादन करणार आहात. एक डोंबारी असतो, तो डोंबारी काय करतो, गावाच्या कुठतरी कॉर्नर असा खेळ लावतो, तो खेळ लावत असताना पहा तो काय करतो, ढोलकी वाजवतो. त्याची ढोलकी जशी वाजती ते पोरगं काय करते, असं रपरप रपरप त्या येळूच्या बांबूवर चढते, बांबूवरून कुठं जाते, त्या वायरवर जाते, वायरवरून काय करते, एका पायावर महत्वाची गोष्ट डान्स करते. त्याची गरिबी आपण पाहिली असेल. म्हणजे तो बाप ढोलकी वाजवतो, पोरगं त्या तालावर काय करते, नाचत असते. एक चोर पाहते, चोर पाहते आणि त्या डोंबाऱ्यापाशी जाते. डोंबाऱ्यापाशी गेल्यावर म्हणते, दररोजच्या दिवसात अशा कार्यक्रमात किती कमवतो? ते म्हणते 200-300 रुपये येतात. ते म्हणते, हे 2000 रुपये घे, आजच्या दिवस तो पोरगं माझ्यासोबत पाठव. आता डोंबाऱ्याला प्रश्न पडते की बाबा आपण दिवस रात्र एवढी मेहनत करून 200-300 रुपये येतात, हे तर 2000 द्यायले, एरी पोरग सोबत न्यायले, काय व्हायले, पोरगं ते सोबत पाठवते. सोबत पाठवल्यावर ते चोर डेंजर असते, ते गावात काय करते, पंढरपूरमध्ये ज्याचा बंगला लय उंच आहे त्याचा अभ्यास करते, आणि अभ्यास करून ठरवते 15 फुटाची भिंत आहे, आता पोराला चढायला लावायची आणि याचा कार्यक्रम करायचा. रात्रीचे 2 वाजले, 2 वाजल्यावर त्यांना डोंबाऱ्याचा पोरग सोबत नेलेला असते, आणि त्या डोंबाऱ्याच्या पोराला ते चोर म्हणते, भाऊ सर. ते पोरग म्हणते, काका सॉरी, मी काही या भिंतीवर चढू शकत नाही. तेव्हा मात्र महत्वाची गोष्ट, ते चोर म्हणतो, अरे दुपारी मी खेळ पाहिला, ते खेळ पाहिल्यावर मला एक गोष्ट कळाली की 15 फुटाचा जे काही येळूचा बांबू होता तो अवघ्या 5 सेकंदात चढला, त्याच्यानंतर येळूच्या बांबूवर तू छान पद्धतीनं डान्स करत होता, मग ही भिंत चढायला का आहे? पुन्हा ते पोरग म्हणते, काका सॉरी, तुम्ही माझ्या पप्पाला पैसे बी दिले असतील तरी ही भिंत मी चढू शकत नाही. चोर म्हणतोय, तू या बापाला 2000 रुपये दिलेत, भाऊ याच्यासाठी दिले नाही, ही भिंत तुला चढावत लागेल. ते पोरग म्हणतो, मी चढू शकत नाही, अरे मी दुपारी पाहिलं तू 15-20 फुटाचा बांबू अवघ्या काही सेकंदात चढलाय. ते म्हणला, ही भिंतच नाही, जगातली कुठली याच्यापेक्षा उंच असणारी भिंत मी चढू शकतो, मात्र ती चढायच्या वेळेला माग ढोल वाजवायला मा बाप लागतो तेव्हा ती भिंत मला चढता येते. सांगायचं तात्पर्य ती आहे, आपल्या माग आपल्या बापाची थाप लागते. मग इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, मालमत्ता आपलीच आहे, हप्त्यातून एकदा हाताखालून काढ जा, हाताखालून, हप्त्यातून काही फरक पडत नाही, दररोज मारल्यावर इज्जत कमी होती, पण हप्त्यातून एकदा मार जा. सन्माननीय पोलीस दलातले सर आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. इतर वंचर बोललो तुझे, कारण का माहितीये का, तो ड्रेस पाहिल्याच्या नंतर तरी काही वाटलं पाहिजे मला इकडे जायचंय, आणि पोलीस प्रशासन म्हणल्यावर तुला माहित आहे बाबा, पोलीसवाले हातावर मारत नाहीत, एकाच जागी मारतात. कार्यक्रमात डिलीट म्हणून तिथं कोणीच चलत नाही. तेव्हा सांगायचं तात्पर्य, विनंती एक आहे पोरो, की बाबा मुद्दा हा होता की आपल्या बापांना विनंती आहे, पोराला हाताखालून का करा, म्हणजे आवर्जून सांगायचं त्याला कोणाचं धाक पाहिजे. आपलं पोरग वर्ग 12वीला आहे, आणि 12वीला असल्यावर ते स्टेटस ठेवायला त्याच्या मित्राचं, एखाद्या नेत्याचं, त्याच्यात डायलॉग हाणायले, समजा करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, 10 बाय 10 रूम मध्ये न टाइम लावता मारा, टाइमच लावू नका त्याला. ते डायलॉग हाणायले ना, करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, लाखो दिलो की धडकन बापा, अखंड युवकांचे प्रेरणास्थान, मायचान मारा त्याला, काही फरक पडत नाही. मी तर पालकाला विनंती करतो, रात्री 8-9 दरम्यान आपलं पोरग जेवायला बसलं ना, तर पालक समजा घरात गेला का, घरात तर घरात जाताना पालकांना काय करायचं, त्याच्या तोंडावर फारकडे एक झापड आणायची, पोरग कोमात गेलं पाहिजे कावर हल्ली, त्याच्यानंतर घरात जायचं, बायकोला आवाज द्यायचा, एक ग्लास पाणी घ्यायचं, पाणी प्यायचं, आणि पाणी पिल्यावर बाहेर येताना पुन्हा एक हत्कारात आणायची. पोरग म्हणेल, पप्पा कावून, पप्पाने एकच सांगायचं, कावून बिवून काय नाही, फक्त तुला दाखवायचं होतं तेरा बाप अभी भी जिंदा आहे. काम हे पालकाचं गरजेचं आहे सध्या, कारण तुमचा सानिध्य संपर्क तुटला हे लोकांच्या संतीत चाललंय. याचे मित्र तपासा, हे कोणाच्या सोबत आहे तपासा. मुलींना तर कळकळीची विनंती आहे, ताई हो, शिक्षणाची संधी कमी आहे, व्हॉट्सअप
इंस्टाग्राम, त्याच्यात तो गाणं कोणीचं नव्हतं, रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले हे वना. आता कुठं जंगलात जाते तू, कुठं पंढरपूरमध्ये जंगल, मग जाते कुठं तू, काय गरज आहे का? पिचली माझी बांगडी, कुठं राहिली ती हातात बांगडी, काय गरज आहे का? बंगला नको, गाडी नको, मला नऊवारी साठ लग्नाच्या अगोदर त्याच्यावर तू हा डान्स. अरे मायबापाचं काम आहे ना आपली पोरगी रील कोणत्या हे करायली, आपली पोरगी करायली काय, तिला स्वातंत्र्य द्या का? 20 वर्षाची ती महिमान आहे. आपल्या घरात पोराला एक ड्रेस घेतला का, त्याच्या बदल्यात पोरील 2 ड्रेस घ्या. आपल्या घरात पोराला एक ड्रेस घेतला आणि त्याला 2 ड्रेस घ्या. याला 3 डझन पुस्तक आणले, रजिस्टर येईल 6 डझनांना. तिच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भौतिक सुख जिला पाहिजे ते द्या का? 20 वर्षाची ती महिमान आहे आणि 20 वर्षाच्या कालावधीत ताई तुला विनंती आहे, हे तू शिकली पाहिजे. नाही शिकली मग लग्नात वा बाप तुला सिलाई मशीन देणार, हा नवरा तू आज शेतात जाणार, दुपारी तिया मग काहीच काम नाही, मग चल दे खटाड खटोड खटाड खटोड, लगेच तिया घरावर पाटी, येथे पिको फॉल करून मिळेल. जराशी हुशार असतील तेथे शेवया काढून मिळतील, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल, लय भारी असेल. ब्युटी पार्लर, पेशंट कमी तूच पेशंट. सुधारणं काळाची गरज आहे, हे आपलं काम. तू हा विषय खलास, तू नाही शिकला. आता उन्हाळा चालू आहे, एक सायकल एक डबकं, त्याच्यावर भाव 5, 10, 15, गार हे गोड हे गार हे गोड हे, गारी गारी काव लागतील तुला. कारण का, जिंदगी में जो भी करना है सही समय पे हासिल करो, जिंदगी में जो भी करना है सही समय पे हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है मेरे दोस्तों. काही करा, मी तुम्हाला काय म्हणलं, एकदा तुमच्याच वेळेने तुम्हाला बदललं, काल भरपूर बेकार आहे. ह्या काळात तुमचं कोणीच नाही, आपल्याकडे काही आहे का? तर सर्व आहे. आपल्या बापाला आपल्या नात्यातली मुळवाटीची पत्रिका येईना, त्याचं एकमेव कारण आपल्या बापाची गरिबी आहे, दुसरं काहीच कारण नाही. आपल्या बापाला पाहुण्यातली मुळवाटीची पत्रिका आली का? आपल्या पाहुण्यातल्या मोठ्या पाहुण्याच्या लग्नाची पत्रिका आपल्याला आली का? नाही. साला हे तू डेप्टी कलेक्टर कलेक्टर होय, त्या बापाला काय, सन्मानान तिथं बोलवतात, त्या बापाचा आगळा वेगळा सत्कार करतात. आज तू इथं बसलेली आहे, बाप इथं बसलाय, 1-1.5 वर्षाचा कालावधी आहे, काय झक मारायची मारू, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, असा अभ्यास करू, उद्योग व्यवसाय धंदा करू, पुढच्या वर्षी आबा असाच कार्यक्रम ठेवतील, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. मी सक्सेस झालेला असेल म्हणायचं, मी त्या खुर्चीवर बसलेला असेल, पण मी सक्सेस मिळवल्यामुळं मा बाप या खुर्चीवर बसलेला असेल ही शपथ तुम्हाला घेता आली पाहिजे, ते करता आलं पाहिजे. नाहीतर मोटिवेशन मोटिवेशन काही नाही, काही दिवसात मोटिवेशन देणाऱ्या लोकांना गोळ्या चालू करावं लागणार आहेत. जे मोटिवेशन झाले का त्यालाच गोळ्या, आपण काही मोटिवेशन बिटिवेशन देत नाही, रिअल कंडिशन मांडत असतो बाबा असे. आणि हे तुमचं वय काय करायचं रे, पोरीला विनंती आहे, कॉपी शॉपच्या नादी लागायचं नाही. इंस्टाग्रामवर पोरग बळजबरी तू हा नंबर घेत नाही, पहिल्यांदा पोरगांचं हुशार आहे, ते काय करते तुला एक टिंब पाठवते टोपो, हुशार आमचं पोरग का, याला माहित आहे कायदे बिघडले. एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टकलावून पाहिलं तर डोळ्याने विनय भंग केला म्हणून पोलीसवाले त्याला तुडतुड हणतात. पण ताई मला प्रश्न पडते, तुला कसं काय कळालं त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त तू याकडे पाहिलं, ताळी एका हातानं वाजत नाही ना, आपलं काम करायला काय मोटिवेशनची गरज आहे का रे, कॉमन गोष्ट आहे ना. आमचा पोरग काय करायला, पहिले एक टिंब पाठवले टुपाक, त्याकडे आला मेसेज, तू काय करती रिप्लाय देत नाही, आमचा पोरग हुशार 2 टिंब पाठवते टुपुक टुपुक, तरी आमची पोरगी रिप्लाय देत नाही, ताई आमची हुशार आहे त्या बाबतीत. मग पोरग काय करतोय 3 टिंब पाठवते टोप 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 सेंड, मग ताई आमचा खालून रिप्लाय देते हम एच एम एम एम, आणि ते हम म्हणजेच अर्थ आहे ॲक्सेप्ट. आमचं पोरग डेंजर, मग काय करते त्या 3 टिंबात बदल करते, 1 टिंब जोडून 4 टिंब आणि जोडून 3 टिंब. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे एखादं बाजूच्याल म्हणेल नेमकं सर काय म्हणायले, हा तर तू काल्याच्या कीर्तनाला जा इथं थांबू नको, बाजू चाली चालेल नेमकं काय म्हणाले होय सर. यायचा काळ बरा होता, याच्या काळात मोबाईल नव्हता, पण या पोराला परफेक्ट माहिती आहे. नंतर आमचा पोरगा डेंजर आहे, 1 टिंब 4 टिंब जोडून 3 टिंब,
त्याच्यानंतर पुन्हा ती रिप्ले देते हम। आमचा पोरगा काय करतोय, पिंपळाचं पान आहे गुलाबी कलरचं ते पाठवतंय, ते पिंपळाचं पान बी एवढं डेंजर आहे ते असं खाली जाते पा झुई झुई झ। ताई काय करती, एक चित्र त्याच्यावर तीन गुलाबाचे पानं टपुक 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 स्माइली ऍक्सेप्ट, त्याच्यावर हे काय म्हणतंय सेंड मी युअर कॉन्टॅक्ट नंबर, याच्याकडे इंग्रजी नाही गुगल टूल्स, हे तेवढीच इंग्रजी आली होती। आणि मग हे नंबर पाठवती, नंबरवरून व्हॉट्सअपवर येतात, मग व्हॉट्सअपवर तू काय खाल्लं तू काय जेवली तू हा फोन नाही केला मेसेज नाही केला आणि ती उपाशी होती एवढ्या दिवस। त्याच्यात एक खेड्यातून शहरात अभ्यास आले तर एका रूममध्ये बढियापैकी अभ्यास चालू असते आणि त्याच्यात ही फोन करून विचारती पिल्लू कसा आहे, हे पिल्लू शब्द कोणा आणला काय माहीत, वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतो आपण बछडा छावा, तसं डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला पिल्लू म्हणतात, आणि पिल्लू कुठं 60-70 किलोच असते का रे, तो पिल्लू 80 किलोच, त्याला बेल्ट बरोबर येईन ते पिल्लू कसं। त्याच्यात हे म्हणते पिल्लू जेवला का, हे डायलॉग म्हणते जरास टेन्शन आहे डोकं दुखू लागलं आणि म्हणून मी जेवलो नाही, तिचा एक विषय खलास, मोबाईल जवळ घेतला आवाज भोगरा येतो, मग ही मोबाईल लांबून असं लांब करती पिल्लू तू जेवला नाही तर मग मी बी जेवणार नाही, मायचान सांगतो बम जेवून असती तुझ्यासाठी या जगात फक्त उपाशी तुही माय आणि तुझा बाप राहतो बाकी सर्व थोताने, कोणीच उपाशी राहत नाही, राहिलं तर तुझ्यासाठी तुही माय आणि तुझा बाप फक्त उपाशी राहतो, म्हणून छान वाक्य आहे। अरे आपल्या बापाच्या सुखदुःखासाठी आपल्याला लढायचं आहे, आपल्या बापाच्या चरित्र चित्रासाठी आपल्याला लढायचं आहे, कारण छान वाक्य आहे बंद किस्मत की कोई ताली नहीं होती सुखी मुदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती। त्या माय बापाच्या स्वप्नासाठी आपल्याला लढायचं आहे, म्हणून माय बापांना विनंती आहे आपण जे काम करतो जे दुःख आपण सहन करतो ते लेकराला कळू द्या, ताई त्यानंतर तू शहरात शिकायला गेली शहरात जाय सर्व काही काही करायचंय, पण ते करत असताना खेड्यामध्ये आपला बाप आहे, गावाच्या बाजूला खेड्यात शेतात आपली भास टाकलेली असती त्या बाजूवर झोपलेला आपला बाप आहे, त्या बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आहेत, मोठ्या बहिणीसाठी बापाने घेतलेलं कर्ज आहे, ह्या प्रत्येक गोष्टी आठवायच्या आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा। लॅबमध्ये बसलो त्या पुस्तकात आपले माय बाप आपल्याला दिसले पाहिजे। आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, काही दलिंदर आत्महत्या जास्त करायलेत पा, तर तू मेल्याने तू काही समाजसुधारक नाही, तुझी पुण्यतिथी जयंती होणार नाही, तू मेला तरी काही घेणं नाही, पण विनंती एक तुला मरायचा लय शोकाला तिकडे पाकिस्तान जल्ले जाऊन मर, तिकडले दोन चार मारण तू भी मर, तिया पुण्यतिथीचं काल्याचं कीर्तन मी करतो वाटलं, एक कॉमन गोष्ट आहे मराचा विचार कावर मरायचा विचार, म्हणजे तिनं ब्लॉक केले पोरीनं ब्लॉक केलं म्हणून मरते ना, पोरगी रिप्ले देईन म्हणून मरते। ताईलाही विनंती आहे बाळा आपण ग्रामीण भागातले खेड्यातले आहेत, आपल्या बापाकडे 10 एकर शेती असून आपल्या बापाला गोव्याची ट्रीप कधी भोवली का, आपला बाप कधी महाबळेश्वरला फिरायला गेला का, बरं आखी हयात गेली आपल्या बापाची, तशाल तसंच दिवस आहेत घराचं चित्र बी जशाल तसे, दिवाळीला आपण घराला कलर माराल तरी पैसा आला का, मग जे आहे त्या परिस्थितीत आपला बाप जगलाय, आजाची प्रॉपर्टी बापान सांभाळली त्याच्यातून थोडीफार वाढवली आणि त्याच्यात तू शिक्षण ठेवले, का तुला शिकायचंय, आपल्या बापाची फाटलेली चप्पल आपल्या बापाचे मळालेले कपडे आपल्या बापाची महत्वाची गोष्ट फाटलेली बनेल, यावरून जर आपला बाप एखाद्या चौकात पारापाशी बोलायला बी गेला आणि आपला बाप बोलला बी ना तर बाजूचे लोक डायला घालतात, काका गप बसा तुम्हाला काही कळत नाही, काका गप बसा तुम्हाला काही कळत नाही, मग आपला बाप काय करतो सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला जातो आणि आपला बाप सूर्य मावळल्यानंतर घरी येतो, काय कारण आहे बाबा, आपल्या बापाला माहित आहे जनमानसात आपल्याला किंमत नाही, याचं कारण आपलं अज्ञान आहे, याचं कारण आपले कपडे आहेत, याचं एकमेव कारण म्हणजे आपली परिस्थिती आहे, त्यामुळे आपला बाप कुठल्याही सामाजिक कार्यात कुठं मदत बोलत नाहीये। पण ताई एखादी एमपीएससी तुवा दिली ज्या भाऊकीतले लोक ती या घरी येऊन म्हणतात ना काय करा लवकर उरका, पण तेच तो एमपीएससी दिली त्या एमपीएससीमध्ये तुवा रिझल्ट आला, समजा पीएसआय तुवा रिझल्ट आला डेप्टी कलेक्टर, ज्यानं डायलॉग मारलेले असत का सर्वात पहिले बॅनरला फोटो तुवा ते लावतात,
त्या बॅनरला एक एकूण फोटो तू असतो आणि एक एकूण फोटो तू या बापाचा असतो. ज्या लोकांना विरोध केलेला असता का तेच लोक शुभेच्छुक मध्ये असतात. आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो ना, आणि सूर्य मावळल्याच्या नंतर शेतातून घरी येतो. जे हया ते खातो अख्खी हयात 40-50-60 वर्ष आपण घातलेले असतात. पण तो हा रिझल्ट आला, त्याच मंदिरापाशी तो बॅनर लागला, त्या बॅनरवर महत्वाची वस्तू ती या बापाचा फोटो आहे, तो हा फोटो आहे, गावातले लोक शुभेच्छुक आहेत. तो हा बाप मात्र मग सूर्य उगवल्यावर बाहेर निघतो, छानपैकी बनेलच्या खिशामध्ये हात घालतो, कुठंतरी अशी बारीकशी टपरी असते त्या ठिकाणी 4-5 लोक बसलेले असतात. रपकन एक जण उठतो, काका या बसा, आपल्या बापाला बसायला खुर्ची देतो, आपल्या बापाला बसायला टेबल देतो. बाप त्या बनेलमध्ये खिशात हात घालताना लोकांना विचारतो चहा घ्यायचा आहे का, आणि चहा घेता घेता जे बॅनर लागले असते का त्या बॅनरकडे आपला बाप पाहतो आणि म्हणतो यार नाथ केला पण आपल्या पोरीन वाया जाऊ दिला नाही, कुळाचं नाव धन्य केलंय. अरे ते करायचं आपल्याला, त्यासाठी मोटिवेशनची गरज नाहीये. परिस्थिती वाईट आहे, बदलाल. परिस्थिती बदलण्यासाठी कोणी म्हणणार नाही, कोणी सोबत येणार नाही. लढाई आपली आहे, लढावी लागेल, आणि लढण्यासाठी फक्त 1300-1400 ग्रामचा मेंदू आहे, तोच कामा पडणार आहे. आता काय सोन्याचा अंडा लागणार नाही, काहीच नाहीये. ती परिस्थिती बदलत आली तर बरं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, 10वी झाली बापानं साथ दिली, 11वी-12वी झाली बापानं साथ दिली. आता लढाई तू ये, तू नाही शिकली तर 1000 जोडप्यामाग 150 घटस्फोट आहेत. 1000 जोडप्यामाग 150 घटस्फोट आहेत. आपल्या नशिबात कोण दलिंदर कसं येईल काही सांगता येत नाही. वातावरण बिघडलेलं आहे. प्रत्येक जण प्रबोधन करायलाय, मात्र संध्याकाळी लोकांच्या बाया इंस्टाग्राम मध्ये झूम करून पाहायलाय. रियालिटी आहे. त्यामुळे इथं जीवन हे क्षणभंगूर झालंय. कोणाचं कोणावर प्रेम नाहीये. मग विनंती काय बाबा, जर तू नोकरी लागली तर बरं आहे. नोकरी नाही लागली, आपल्या नशिबात एखादं दलिंदर आलं, त्याचं पहिलंच कुठतरी मॅटर होतं, आणि त्यानं जर आपल्याला टाकून दिलं तर जोपर्यंत आपल्या माहेरात आपला बाप आणि मा आहे तोपर्यंत तुला पोटभर खायला भेटते. एकदा माय आणि बाप गेली, कोण भाऊ कोणाचा नाही, कोण कोणाची वहिनी नाही. ती परिस्थिती लय वाईट आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट, तू योग्य वेळी अभ्यास केला, तू डॉक्टर झाली, तू डेप्टी कलेक्टर झाली, PSI STI झाली, तलाठी ग्रामसेवक झाली, तर तुला ती नोकरी या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने जगवते. कोणत्याही आयऱ्या गऱ्याकडे तुला भीक मागायची पाळी येत नाही. छान पद्धतीनं ज्युपिटर ॲक्टिवा स्कूटी येते, सेल्फ मारायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, हँड क्लोज घालता येतात. ऑफिसला जायचंय, फॅन लावायचंय, त्या ठिकाणी काम करायचंय, आणि थाटात पुन्हा 6 वाजता घरी यायचंय. ते तुला करता येते. त्याचा पहिला पगार मिळाला आपल्या बापाच्या नशिबात. गोवा आलं नाही, महाबळेश्वर आलं नाही, पण पहिला पगार तुला मिळाला. आपल्या घरापाशी कधी फोर व्हीलर नव्हती, जाऊ दे चुलीत, किरायानं फोर व्हीलर करायची, किरायानं फोर व्हीलर करायची. त्या बाजूच्या सीटवर आपल्या बापाला बसवायचा. आपल्या बापाचा हात एम्बरेसवर असला पाहिजे. एका हातात अशी बापानं कडी धरलेली असली पाहिजे. त्या बापाला त्या माईला घेऊन कुठे जायचं, गोव्याला जायचं. पहिला पगार त्या ठिकाणी खर्च करायचा, त्या ठिकाणी मग एक सेल्फी काढायचा. आतापर्यंत स्टोरी स्टेटस काहीच ठेवायचं नाही, मात्र त्या ठिकाणी एक स्टोरी ठेवायची, जस्ट एन्जॉय विथ मम्मी पप्पा इन द गोवा. आपल्या बापाच्या नशिबात नव्हतं ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. आपला बाप दिंडीतच व्यवहार आहे ना, आपल्या बापाला ते मिळवता आलं पाहिजे. आपल्या बापानं कधी पिझ्झा खाल्लाय का, नाही. आपल्या बापाला सँडविच माहित आहे का, नाही. मग तुझ्या नशिबात सध्या बापामुळं आहे, पण त्या बापाला ते भेटलं नाही. पण जर एखादा मग पुन्हा तुला नोकरी नाही, बेरोजगार आहे, कुठतरी काम आले, तुझ्याही नशिबात ते येणार नाही. म्हणून शिक्षणाची संधी सोडू नको. बरोबर शिक्षण घ्यायचं, कॉफी शॉपच्या नादी लागायचं नाही. जरी तो प्रशंसा करत असेल, तो हायबाय करत असेल, तो मॅसेज पाठवत असेल, इग्नोर करायचं असे. तुला जगातल्या प्रत्येक व्यक्तीला इग्नोर करायचंय. सध्या फक्त एकाच व्यक्तीवर तुझा विश्वास आहे, ते म्हणजे फक्त तुझा बाप आहे. त्या बापाचं चरित्र चित्र तुला बदलायचं म्हणून अभ्यास करायचा आहे. नाहीतर तू कॉफी शॉपला गेली तर तिच्याकडे 30 रुपये आणि त्याच्याकडे 50 रुपये, दोघांचं भांडवल 80 रुपये. हे विचारते तुला काय पाहिजे, त्याच्यात तू डायला घालती मला पिझ्झा पाहिजे. मग तिच्याकडे काट्याचा चमचा आहे, 5 मोठाले काटे आहेत, त्याला बारीकसा घास घेती टोप टोप झुपो. त्याकडे पिंक कलरचा रुमाल आहे, आल्हादी होट पुसती. आमचा उपासी मित्र मंडळाचा अध्यक्ष तिच्याकडे पाहतो आहे ना. तर गावाकड परातीत काला खाणून खाणारी आहे तू. तू आगाव डायलॉगच हणायचा नाही. आणि ही त्याला विचारती तुला काय हवं, हे डायलॉग म्हणते हॉट कॉफी. अरे गावाकड परातीत काळा चहा पिणारा तू, तुला कयाल हॉट कॉफी पाहिजे रे. विनंती आहे, ही परिस्थिती तुम्हाला बदलावं लागल. वेळ फार बलवाने, त्या वेळेची कदर करा. कारण छान वाक्य आहे, सही समय पे तय कर तुझे करना क्या है. नाही तो समय तय करेगा
तेरा करना क्या है, वेळ आहे।